बातमीपत्राची सुरुवात करतोय तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बातमीनं. उरळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा आढळण्यात आला. उरळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या नियोजित मार्गावरनं पालखी न नेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गावकऱ्यांनी पालखी थांबवली होती. विश्वस्त आणि उरळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यात वाद झाला होता. दरम्यान घटनास्थळी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून परत यवतच्या दिशेनं निघाली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, नेमकं काय झालं होतं की जो पालखीचा नियोजित मार्ग होता तो मार्ग यावेळेला बदलला गेला, त्याचं कारण काय होतं? ग्रामस्थांचा आक्षेप तर अगदी साहजिकच आहे की दरवर्षी ज्या मार्गाने पालखी जाते तिथे त्यांना तुकोबारायांचं स्वागत करायला मिळतं, मात्र यंदा ते मिळालं नाही आणि म्हणून हा वाद झाला होता. आणि नेमकी तिथली आत्ताची परिस्थिती काय? आपण जर बघितलं तर हा वाद ते गेल्या 3-4-2 महिन्यांपासून सुरू होता. कारण ज्यावेळेस पालखी महामार्गाची ज्यावेळेस पाहणी करण्यात आली होती विश्वस्तांकडून, त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की मार्ग बदलण्याच्या सूचना केल्या होत्या आणि तशा नियोजन देखील त्यांचं चाललं होतं. मात्र ग्रामस्थ जे काही सुविधा लागत होत्या त्या द्यायला तयार होतं. दरवर्षी या ठिकाणी येत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून उरळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येत असते, त्यामुळे अनेक भाविक त्या भागामधील जे असतात पंचकृषीतले ते येत होते. मात्र अचानक जे काही 2-3 दिवसापूर्वी बैठका झाल्या आणि त्या बैठकानंतर या सगळ्यामध्ये जे काय आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज जो सकाळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यांनी सकाळपासूनच नगराच्या जे काही दरवर्षी ज्या ठिकाणी विसावा होता त्या ठिकाणीच विसावा घेण्याची मागणी केली होती. पोलिसांना देखील तसं कळवलं होतं. पोलिसांनी त्यामुळेच पोलिसांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी वाढवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या सगळ्यामध्ये ज्यावेळेस पालखीच्या पुढे नगारा असतो, पालखी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे नगारा असतो आणि त्या नगाऱ्याचा सुरुवातच तिथून होते, त्यामुळे त्या ठिकाणी नगारा ग्रामस्थांनी अडवला. जो पुणे सोलापूर महामार्गावरून रुईवच्या दिशेने सरळ जात होता तो उरळी कांचनमध्ये घेतला नाही, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि तिथून त्यांनी हा जो काही नगारा होता तो अडवला. आणि त्याच्यानंतर मग विश्वस्त देखील आक्रमक झाले, त्यांनी देखील त्या नगाऱ्याचे जे काही बैल आहे ते बैल सोडले आणि पुढे थेट घेऊन खरं सुमित तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आपण पाहू शकतो की भक्तांची मागणी एक वेगळी होती, मात्र मंदिर संस्थांचं नियोजन काहीतरी वेगळं होतं आणि म्हणूनच हा वाद झाला होता. तुर्तास तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावरून उरळी कांचनमध्ये लोणी काळभोरमधून मुक्काम आटपून हा यवतच्या दिशेने जात असतो आणि यवतला त्या ठिकाणी मुक्काम असतो. मात्र दरम्यानच्या मध्ये उरळी कांचन या गावामध्ये विश्रांतीसाठी दुपारच्या वेळी या ठिकाणी विश्रांतीसाठी पालखी येत असते. मात्र विश्वस्त जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आणि ग्रामस्थ यांचा वाद जो आहे तो आता उपाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गावकऱ्यांकडून जो काही नगारा होता तो नगारा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि अनेक त्या पालखी मार्गावर वाद झाले आणि त्यामुळेच जे काही विश्वस्त आहे ते नाराज होऊन या ठिकाणी जो काही दुपारची विश्रांती असते त्या ठिकाणी आले न येता त्यांनी परस्पर जो काही पालखी पालखी आहे ती घेऊन गेले. त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ जे काय उरळी कांचन मधले ते चिडलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. आपल्याकडे आपण तर बघू शकतो की या ठिकाणी विसाव्यासाठी जो काय भव्य असा मंडप देखील टाकण्यात आला होता, घालण्यात आला होता, त्या या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली होती. त्यामुळे या कारणामुळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. काय नेमकं या सगळ्यामध्ये काय झालं होतं? नमस्कार. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा गेले शेकडो वर्षांपासून चालू आहे, परंतु गेल्या 1997 पासूनच्या काळात 1997 मध्ये अशाच पद्धतीने आमचे ज्येष्ठ मंडळी गावातले सांगतात की अशाच पद्धतीने गोंधळ झाला होता. त्यावेळेस आदरणीय रामकृष्ण मोरे साहेब, आता नेमकं गोंधळ कशावरून झाला, काय झालं? आताची परिस्थिती अशी होती की गेल्या वर्षी त्यांनी एक मुद्दा मांडला होता की गावाच्या मंदिरामध्ये पालखी आश्रमावर मार्गी यायची आणि त्या मंदिरामध्ये पालखी उतरवून तिथं दर्शनाचा लोकांना लाभ मिळायचा.